की आज सुप्रिया सुळेंनी एक सिटीजन जर्नालिस्ट म्हणून भूमिका बजावलेली आहे. कसं ते बघा. राज्यातला कोणताही असा एक रस्ता दाखवून द्या की ज्यावरती खड्डे नाही आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीत राज्यातल्या जनतेला या रस्त्यांवरनं प्रवास करावा लागतोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सेल्फी विथ खड्डे या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतोय. आज सुप्रिया सुळे यांनी हडपसर सासवड मार्गावर खड्ड्यांमुळे झालेल्या दुरावस्थेचे सेल्फी घेतले तेव्हा बसचे चालक, दुचाकी चारचाकी चालक यांनीही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुप्रिया सुळे यांनी यावेळी सिटीजन जर्नलिस्टची भूमिका बजावत खड्डेमुक्त खड्डेयुक्त रस्त्यांची झालेली चाळण याचा आढावा तर घेतलाच, शिवाय वाहन चालकांना होणारा त्रास आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात. आयबीएन लोकमतच्या त्या आज सिटीजन जर्नलिस्ट झाल्या. नमस्कार, मी पुण्याच्या हडपसरच्या रस्त्यावरनं बोलते. तुम्ही खड्ड्याची हालत बघताय, हे सगळे नागरिक आहेत. मला नागरिकांना विचारायचं, तुम्हाला खड्ड्यांचा किती त्रास होतो? खड्ड्यांचा खूप त्रास होतो आम्हाला. आता पाठीमागच्या हप्त्यामध्ये एक स्त्री आणि तिचा नवरा आणि एक मुलगा चालले होते, तर त्या ठिकाणी एक खड्डा होता. त्या खड्ड्यामध्ये ते पडले अपघातामध्ये आणि त्यांची पत्नी वारली आणि ते दोघं जण त्या ठिकाणी रडत होते, तर मला खूप वाईट वाटलं. ही घटना माझ्या समोर घडली, फक्त थोडंसं पुलाच्या पुढं गेल्यानंतर घडली ही घटना. तुमचं नाव काय? युवराज जगताप. कुठे राहता? माधवनगरला. पण ही अशीच परिस्थिती आहे, दरवेळेस ती अशीच परिस्थिती आहे आणि हे बोललेले खरं बोलतात. आणि ही घटना अशी नाही, एक ना वेळेस नाही झाली, चार पाच वेळेस झालेली आहे. नमस्कार, तुमचं नाव? मी संतोष ठोकळे, मी इथं लिफ्टनला कामाला आहे. मला रोज इथून येताना जाताना रोज त्रास होतो आणि कंटिन्यू मी टू व्हीलर वरती माझा प्रवास आहे. कंटिन्यू इथनं येताना आणि जाताना त्रास होतो. फर्स्ट शिफ्टला आणि सेकंड शिफ्टला पूर्णपणे इथं ट्रॅफिक जाम होतं. या बाजूनं खालून येणारी वाहनं आणि वरून येणारी वाहनं सिग्नल नसल्यामुळं पुढच्या बाजूलाही सिग्नल नाही, मागेही सिग्नल नाही, त्यामुळं पूर्णपणे ट्रॅफिक जाम होतं इथं. नमस्कार, मी आय पी वेळेस आले तर फुल एकदम गर्दी असते इथं, लोकांना येणं जाण्याला लय अडचण आहे. संध्याकाळच्या वेळेस आले जर इथं तुम्ही बघता या रस्त्याची परिस्थिती काय आहे. आम्ही सगळेच या रस्त्यांसाठी सातत्याने सरकारच्या दरबारी करतोय. तुम्ही जरा थोडासा कॅमेरा वळवून पाहिला तर ह्या संपूर्ण भागात तुम्ही बघाल, हा ब्रिज सगळा बघितला तर या सगळ्या ब्रिजवर तुम्हाला दिसेल की इथे सगळीकडे रस्ते में खड्डा के खड्डे में रस्ता अशी खरी तरी परिस्थिती आहे. तुम्ही रोज जाता इथून? हो हो. रस्त्याची काय परिस्थिती आहे? भरपूर खड्डे आहेत. भरपूर खड्डे आहेत. खड्डे आणि लय वैताग येतोय. लय वैताग येतोय. रोज जाणं येणं हे काय खरं नाही. आईना कुठे घेऊन चाललाय? वडकी. रस्त्याचा त्रास आहे. रस्ता आहे ना, भरपूर खड्डे आहेत. भरपूर खड्डे. कुठलाच खड्डा चुकवता आहे ना. इतकी दूर रस्ता आहे. आईला घेऊन चाललाय. हेल्मेट घाला. हो हो. तुम्ही बघताय सर्वसामान्य नागरिक आहे त्याला किती त्रास होतोय या सगळ्या पटीने. या आयबीएन लोकमतच्या माध्यमातून मला सरकारला नम्र विनंती करायची आहे की आम्ही सातत्याने आज सरकारला विनंती करतोय, पत्र लिहितोय, पाठपुरावा करतोय की तुम्ही नवीन नवीन स्कीम्स जरूर करा, बुलेट ट्रेन करा, पण त्याचबरोबर ज्या सुविधा आधी आहेत म्हणजे बेसिक रस्ते, बेसिकच इन्फ्रास्ट्रक्चर नसताना खरंच हे मोठे मोठे उपक्रम करायला खरंच सरकारकडे किंवा आपल्या राज्याकडे निधी आहे का? त्यामुळे खड्डे में रस्ते के रस्ते में खड्डा अशी या रस्त्याची परिस्थिती आहे. आयबीएन लोकमतच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करते की सेल्फी विथ पॉट होल्स किंवा सेल्फी विथ खड्डा हा उपक्रम एवढ्यासाठीच आम्ही केला आणि ते अपलोड करतोय की एक नागरिकांमधून सरकारला जाग यावी आणि सरकारलाही कळावं की कुठे कुठे या गोष्टी चालल्या आहेत, कुठे पॉट होल्स आहेत आणि सर्वसामान्य माणसाला रोज त्याचा किती त्रास होतोय. कालच मी बाबदेव घाटाचे काही फोटो लोड केले, तिथे मला आता कळलं आहे की तिथे काय माती भीती भरले. माझी सरकारला विनंती आहे, घाई करू नका, चांगलं काम करा, एकदाच रस्ते नीट करा, पण टार्गेट दिलं म्हणून उगाच डागडुजी करू नका. सर्वसामान्य माणूस त्याच्यात भरडला जातोय. आय बी एन लोकमतच्या ही स्टोरी करते मी सुप्रिया सुळे.